तुझं थोडं माझं। मिस्टर तेजस प्रभू। यस सर। कुमारच्या पहिल्याच दिवशी लाच घेता तुम्ही? सर काय बोलताय? उगा नामनिराळे राहू नका। मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, कामाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही लाच घेतलीये आणि पुराव्या दिवशी तुम्ही पकडले गेलेले आहात। तुम्ही प्रभू ना, कामाच्या पहिल्याच दिवशी लाच घेता? यासाठी सरकारी नोकरी हवी होती का? सर तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका प्लीज। मी खरंच नाही असं काही केलंय। का यांच्यावर का विश्वास ठेवू नको? हा आमचा माणूस। नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा तपासण्यासाठी आम्ही अशी तेज घेतो। आणि वर्करनी कितीही साधेपणाचा आव आणला ना, तरी माणूस पकडला जातोच। मिस्टर तेजस प्रभू, आज तुमच्या नोकरीचा पहिला आणि शेवटचा दिवस आहे, निघा। सर सर मी खरंच लाच नाही घेतली सर। लाच घेतली नाही? मग यांनी दिलेला मिठाईचा बॉक्स तो काय? अच्छा, म्हणजे बॉक्स बॅग मध्ये ठेवला सुद्धा? या बॉक्स मध्ये पैसे जे तुम्ही लाच म्हणून घेतले? नाही सर, मी नोकरीचा पहिला दिवस म्हणून मिठाई घेऊन आलो होतो। अहो तेजस भाऊ, तुम्ही आणलेली हलवायाकडूनची मिठाई इथं आहे, ही बघा। हे बघा साहेब, हे बघा साहेब। पैसे ह्या बॉक्स मध्ये? साहेब हा बॉक्स माझ्याकडे कस काय आलाय? अहो तुम्हीच घेऊन नाही का गेलात? तुम्ही हे घेऊन आला होतात, मला म्हणालात मिठाई घ्या मिठाई, फाईल सरकवा पुढे। मी तुम्हाला नकार दिला, मग तुम्ही घेऊन गेलात। साहेब मी त्यांना जो बॉक्स दिला होता त्यामध्ये पैसे होते। पण आता पैसे असलेला बॉक्स तुमच्याकडे आहे ना? साहेब तेच मला समजत नाहीये। मी त्यांना जो बॉक्स दिला होता त्यामध्ये पैसे होते, माझ्याकडल्या बॉक्स मध्ये मिठाई होती। तुझे काय चाललंय हे? आता पैसे असलेला बॉक्स तुमच्या हातात आहे ना, म्हणजे तेजस लाच घेतलेली नाही असं त्याचा अर्थ होतो ना? आपल्या बघण्यात काहीतरी घोळ होतोय। साहेब घोळ कसा होऊ शकतो? मला फक्त आठवतोय मी पैशांनी भरलेला बॉक्स त्यांना दिला होता, माझ्याकडल्या बॉक्स मध्ये मिठाई होती। साहेब काय तोंडे? काय बॉक्स बॉक्स काय तोंडे सर? तोंडाला कोरड पडली असेल हे पेढा खाय। समजलं सर, आपण याला फसवायचा प्रयत्न करत होतो, याने मलाच फसवलं। आजपर्यंत आपण खूप जणांची परीक्षा घेतली, कित्येक जण फसले आणि कित्येक जणांनी आरडाओरडा केला। याने तर माझ्या कानाखाली मारली होती, कारण मी याला लाज देत होतो। पण आज याने काय हातचलाकी केली हे मला काही समजलंच नाही। पण मी याला पैशांचा बॉक्स दिला होता आणि माझ्याकडे मिठाईचा बॉक्स होता। आता याच्या बॉक्समध्ये मिठाई आणि माझ्या बॉक्समध्ये पैसे। आता येतो मी। ओ, ओ, मिठाई तर घेऊन जा। साहेब खरंच हा माणूस खूपच ग्रेट आहे। याच्याकडे कोणी लाच देण्यासाठी जर आलं ना, तर तो याला असंच फसवेल। आणि मी स्वतःहून लाच देत होतो हे कबूल करायला लावे। मिस्टर तेजस यू आर रिअली ग्रेट। नाईस, हुशारीस शोभतोस। स्वातंत्र्य सूर्य दिनकर प्रभूंचा पंटो। आजपासून आमच्या कचेरीत तुझं स्वागत। थँक्यू सर। कामाचा पहिला दिवस म्हणून खरंच मिठाई घेऊन आलो होतो नाक्यावरच्या हलवायाकडे। अगा कामाला हो। दोन दिवस काकांकडे काय गेलो राहायला, आल्याला कामाला लावलं आपल्याला। ए तू कुठे पुढे जाते? रिकाम्या खोक्यावर वजन पडल्यावर केवढा आत जाईल तो? म्हणजे आता तुझं डोकं रिकाम खोक गंजरा झालं बघून झालं एवढं झालं दीदी। आम्ही दोन दिवस काकांकडे काय गेलो,
काय इथे भूकंप वगैरे आला का? काय भूकंप आला ना? आहो आपण तर इथेच होतो ना मुंबईत, मग आपल्याला कसं नाही कळलं? गद्दा जरा तिला तोंडा बोला तुम्ही दिदी बोला तिच्याकडे. हो भूकंप चाला होता पण फक्त प्रभूंसाठी. आणि हा तर एक छोटासा झटका आहे. हळूहळू या भूकंपाची तीव्रता एवढी वाढेल ना अख्ख प्रभू निवास त्या खाली गाडलं जाईल. म्हणजे अजून मोठा भूकंप येणार आहे? आणणार गायत्री प्रभू मोठा भूकंप घडून आणणार. बघा माझी दीदी भूकंप आणू शकते. मला माहिती आहे. चला या खोलीतलं सामान बाहेर काढ. दीदी अग हे सगळं सामान तात्या साहेबांचं आहे. मग ह्या पुढे तात्या साहेब ह्या खोलीत राहणार नाही. खोली बंद असत. मग ठीक आहे लगा कामाला. दीदी दीदी मी काय म्हणतो हे आता छप्पर पडलंय आम्ही हे सगळं आवडता आवडता बाकीचं छप्पर पण आमच्यावर पडलं तर? हा काय ना तस तर या घरातला कुठलाही भाग कधी कोसळू शकतो. जाताय घर सोडून? नाही नाही लगेच आवरायला घेतो. तात्या साहेबांचं सामान शाबास घेतलं. हे काय काहीतरी जड उचल. आता फक्त एक खोली खाली केली. हळूहळू सगळं घर खाली करेल हे गायत्री. तेजस साहेब चहानू काय? नाही नको थँक्यू. साहेब तुम्हाला सरकारी कचेरीतला चहा आवडत नाही की तुम्ही चहा घेतच नाही? नाही असं नाही रे. तू कधी घेतोस? मी आधी सर्वांना चहा देतो मग त्यांचं पिऊन झाल्यानंतर ते कप सगळे धुतो त्यानंतर मग मी घेतो. मग तेव्हा घेईन मी चहा. एकत्रच घेऊया काय? ठीक आहे साहेब. दादा या फाईल्स कुठे ठेवायच्या? हो त्या कपाटात ठेवावो. सर तेजस प्रभू. यस सर. काय सर? काही नाही सर या फाईल्स ठेवत होतो कपाटात. या फाईल्स चेक झाल्या पण? हो व्यवस्थित चेक केल्या की फक्त नजरे घालून घातल्या. सर हे एस पी रोडला जे काम सुरू आहे त्यांचं डॉक्युमेंटेशन क्लिअर नाही आहे. डॉक्युमेंट्स दिल्याशिवाय आपल्याला परवानगी नाही देता येणार. आणि पी के बिल्डर्सने सर परवानगीपेक्षा 2 इंच जास्त रस्ता व्यापलाय त्यांना नोटीस पाठवावी लागेल. मी नोटीस बनवून ठेवले फक्त तुमची सही लागेल. हे आलं लक्षात. अगदी डोळ्यात तेल घालून फाईल चेक केलेस. कामाचा वेग चांगला आहे तुझा पण हा वेग आजचा पहिला दिवस आहे म्हणू नये की असाच राहणार आहे. राहणार सर असंच राहणार. ठीक आहे ये घ्या. आजचा तुमचा पहिला दिवस आहे म्हणून आणि परीक्षेत पास झाली नाही हे बघत. थँक्यू तात्या. तात्या? मला तात्या म्हणाल असते. माझ्या वडिलांनी दिल्या ना सर. ओळखतो मी तुम्हाला तात्या. तुम्हाला सांगितलं असेल ना त्याला गोळ्या नेऊन द्या म्हणून परीक्षेत पास झाला असं. थँक्यू सर. बरोबर बोलतेस. परीक्षेत पास झाल्यानंतर श्रीखंडाच्या गोळ्या देणारे जगात फक्त एकच म्हणजे तीर्थरूप. प्रेक्षक हो आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.